नमस्कार, वीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विधिमंडळात प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान ते वर्षा निवासस्थानी असल्याची माहिती मिळते. अशा वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री बरे होतपर्यंत आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज देण्याची मागणी केली. एक नाही दोन ऑपरेशन झालेले आहे, त्यामुळे त्यांनी सभागृह देण्याचा हट्ट धरू नये. कारण आम्ही सगळे या राज्याचे प्रार्थना करतो की त्यांची तब्येत बरी होईल. पण त्यांनी हा मुख्यमंत्री पदाचा चार्ज कोणाकडे दिला पाहिजे? कारण एक दिवस जरी विदेशात जायचं असतो एखाद्या कॉन्फरन्स तरी तो कोणाकडे चार्ज द्यावा लागतो. कारण कधी राज्यामध्ये काय घटना घडत सांगतो. बाबासाहेब परोंदरांच्या मृत्यूनंतर 5 तास मानवंदना देण्याची फाईल ही सही विना पडली तर हे माहिती झालं, पण बाकी अनेक गोष्टी रोज घडत असतील. त्यांचा राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसवर विश्वास नाही हे मी समजू शकतो. कारण राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसची परंपरा तशीच आहे. तरी त्यांनी सरकार केला हा भाग वेगळा, पण त्यांनी विदिन पार्टी शिवसेनेमधल्या कोणाचाही चार्ज द्यावा. आणि सगळ्या शेवटी अगदी नाही, मंत्री केलंच आहे अनुभव नसताना आदित्य ठाकरे. भारतीय जनता पक्षाचे सर्व मुद्दे संपले असल्यामुळे ते विधान भवनाच्या आत न बसता पायऱ्यांवर बसले असल्याचा खोचक टोला राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी विरोधकांना मारला. भारतीय जनता पक्षाला तर सगळे मुद्दे संपलेले दिसतात आणि त्यामुळे अशी अशा तकलादू विनोद करण्याच्या नादात ते बसलेले. ओबीसी आरक्षण प्रकरणी भारत सरकारने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. सरकारजवळ असलेला इम्पेरिकल डाटा वारंवार मागून सुद्धा सरकारने तो द्यायला नकार दिला व शेवटी हा ओबीसींचा डाटा नाही असे सांगितले. यामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत आल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर केला. भारत सरकारने याच्यामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, परंतु वारंवार तो इम्पेरिकल डाटा त्यांच्याकडे असलेला बघून सुद्धा त्यांनी तो द्यायला नकार दिला आणि शेवटी सांगितलं की हा ओबीसीचा डाटाच नाही. अगोदर सांगितलं त्याच्यामध्ये चुका आहे. स्टँडिंग कमिटीला पार्लमेंटच्या सांगितलं की 99% बरोबर आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हा ओबीसीचा डाटाच नाही. आता त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत आलं आणि त्याच्यावर सगळ्यांनी आमच्यावर टीका करायला सुरुवात केली. परंतु आम्ही तेव्हाच सांगितलं की अख्खा देश या ओबीसीच्या आरक्षणाला मुकणार आहे आणि ते तसंच झालं. जो निकाल महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये लागला आणि त्यांनी सांगितलं की ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण ओबीसीला देता येणार नाही, त्याच निर्णयावर सुप्रीम कोर्ट ठाम राहिलं आणि मध्य प्रदेशची केस आल्यानंतर मध्य प्रदेशला सुद्धा तोच नियम लागू झाला. आता कर्नाटक सुद्धा लाईनीमध्ये आहे, गुजरात आहे, UP आहे, इतर राज्य सुद्धा आहे. त्यामुळे काल सुद्धा ज्या दिल्लीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक झाली, कॉन्क्लेव्ह झाला आणि त्याच्यामध्ये हेच ठरलं की त्याच्यामध्ये ताबडतोब भारत सरकारनं इंटरव्ह्यून करण्याची हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. एक तर 2021 जनगणना सुरू होते आहे, त्याच्यामध्ये ओबीसीची जनगणना करा. आणि दुसरी गोष्ट जी आहे की संविधानामध्ये जसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आरक्षण दिलेलं आहे तसंच आरक्षण ओबीसींना सुद्धा संविधानामध्ये जर दिलं तर हा प्रश्न सुटेल. यासाठी जे आम्ही कालसुद्धा दिल्लीमध्ये कॉन्क्लेव्हमध्ये मागणी केली. नंतर हे आपल्या समोर आलेलं आहे की भारत सरकार ज्यावेळेला सर्व देशामध्ये ह्या निर्णयाची लाट पसरते आहे आणि ओबीसी अडचणीत येतो आहे हे पाहिल्यानंतर भारत सरकारला निश्चितपणे जे वाटलं असणार की याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करायला पाहिजे आणि त्यांनी मग एक पत्रक जे आहे अधिकृत त्यात प्रसिद्ध केलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो आहे मार्ग काढतो.
आमची विनंती एवढीच आहे की राजकारण बाजूला ठेवूया, भारत सरकारच्या या प्रयत्नाला यश यावं आणि ओबीसीचं आरक्षण देशातलं वाचावं ही आमची भूमिका आहे. त्यासाठी भारत सरकारने लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण निवडणुका होऊन गेल्या, 5 वर्षांसाठी ओबीसी त्या निवडणुकीच्या कक्षेच्या बाहेर राहिले. यवतमाळ जिल्ह्यातील ढानकी नगर पंचायतच्या 2 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीत दुर्गा साईनाथ मंतेवाड व मोहिनी काशेवाड या दोन्ही भाजपच्या उमेदवारांनी महाविकास आघाडी पक्षावर मात करत विजय मिळवला. की नगर पंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोनही उमेदवाराला लोकांनी प्रचंड मताधिक्याने निवडून दिला आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या 2 उमेदवारांचं पद रद्द झाल्यामुळे ही निवडणूक झाली होती. त्या ठिकाणी दोनही उमेदवार हे मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे निवडून आले होते आणि यावेळी या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढले तरीही ते पराभूत झालेले आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं शिवसेनेवर ही आत्मचिंतनाची आत्मपरीक्षणाची वेळ आहे आणि लोकांनी जो भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवलेला आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी तो विश्वास ढानकीकरांचा सार्थ ठरवल आणि ढानकीचा समर्थ विकास घडवण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास या ठिकाणी मला आहे. लोकांचं या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला. माजी आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे यांनी राजीनामा दिल्याने धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 ब पोटनिवडणुकीत भाजपच्या आरती अरुण पवार यांना दणदणीत विजय झाला. 5 नंबर प्रभाग त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागलेली होती. माजी आमदार अनिल गोटे यांच्या भाग्यश्रीने त्या ठिकाणी राजीनामा दिला होता, त्याची ही पोटनिवडणूक होती. त्या निवडणुकीत विरोधकांनी जो बोंबाबोंब या शहरात उभी केली होती देवपूरच्या नावाने, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे, अत्यंत चांगलं काम या ठिकाणी चालू आहे. परंतु ड्रेनेज लाईनमुळे जे रस्ते खराब झाले त्याचा फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर बदनामी करायचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना हे माहीत नाही का फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर इलेक्शन जिंकलं जात नाही, त्याच्यासाठी ग्राउंड लेवलवर काम करावं लागतं. आणि ग्राउंड लेवलवर काम करत असताना आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला त्याबद्दल मी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. आणि 3000 मतांनी ही सीट आम्ही जिंकलो आहोत. जवळपास सर्वच उमेदवारांचे मला वाटतं याच्या डिपॉझिट जप्त झाल्या असतील, अजून पूर्ण आकडे यायचे बाकी आहेत. आणि ज्याप्रमाणे देवपूरकर जनतेने भारतीय जनता पार्टीवर पुन्हा विश्वास दाखवला आणि 50 नगरसेवक आमचे ऑलरेडी होते आणि आत्ता धुळे महानगरपालिकेत तो 51 आकडा गेला, त्याबद्दल मी देवपूरकर जनतेचं आभार मानतो आणि त्यांना ही गवाही देतो का येणाऱ्या 2 वर्ष जे बाकी आहेत त्याच्यात देवपूरचं सर्वांगीण विकास भारतीय जनता पार्टीच्या मार्फत केला जाईल आणि तो आम्ही केल्याशिवाय राहणारही नाही हा त्यांना वचन देतो. आणि पुनश्च सर्व कार्यकर्ते आणि देवपूरकर जनतेचा आभार मानतो. जय हिंद जय महा. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मुस्कान नाथ सय्यद वाजिद यांचा विजय झाला असून त्यांना 4230 इतके मतदान झाले आहे, तर MIM उमेदवार यांना 2225 मतदान झाले, तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 1490 मतदान झाले आहेत. आज निर्णय जाहीर झाला. मला सांगायला आनंद होतोय की काँग्रेसचे उमेदवार मुस्कान नाज या 2000 पेक्षा जास्ती मताने विजयी झालेल्या आहेत. अतिशय चांगला रिझल्ट या निमित्ताने काँग्रेसच्या पडद्यात पडलेला आहे. नांदेडमध्ये आमचे नेते पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर नांदेडकरांनी नेहमीच विश्वास दाखवलेला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा हा विश्वास आणखी दृढ केलेला आहे. येणाऱ्या 10 महिन्यानंतर जनरल इलेक्शन महानगरपालिकेचे आहे. मला वाटतं आजचा रिझल्ट ही त्या रिझल्टची नांदी आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत परत एकदा गेल्या वेळेपेक्षा जास्ती नगरसेवक हे अशोकजींच्या नेतृत्वाखाली निवडून येतील अशी अपेक्षा आणि खात्री मी या निमित्ताने व्यक्त करतो. नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी बहुल भागातील अनेक गावातील सरपंचांना आपले हक्क व आपल्या अधिकारांबाबत परिपूर्ण माहिती हवी व विविध योजनेतून आपल्या गावचा विकास कसा साधता येईल यासाठी सरपंच संघटनेच्या वतीने इस्लामपूर येथे सरपंचांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक
20-12 रोजी इस्लापूर रेस्ट हाऊस इथे सरपंच उपसरपंच संघटनेची मीटिंग झाली आणि या मीटिंगीमध्ये जिल्हा परिषद सर्कल वाईज अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव कार्यकारी मंडळी निर्माण केली. येणाऱ्या काळामध्ये निधी या गावाचा विकास योग्य दिशेने करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्यासाठी सरपंच उपसरपंच संघटनेची निर्मिती झालेली आहे आणि किनवट तालुका हा महाराष्ट्रामध्ये एक आदर्श तालुका म्हणून सरपंच उपसरपंच संघटनेच्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रभर सरपंच संघटना एकत्र यावी अशी आमची मागणी आहे. सरपंचाला योग्य प्रकारे नेतृत्व मिळावं आणि त्यांच्यावर होणारे अन्याय हे होता कामा नये यासाठी संघटनेची निर्मिती केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी बीडमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जे ओबीसीचं आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे, रद्द केलेलं आहे, त्या संदर्भात हे आज आंदोलन करण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई चालू आहे आरक्षणाची स्थानिक स्वराज संस्थेमधील. आज केंद्राकडे इम्पेरियल डाटा असताना देखील केंद्र सरकार देत नाही आहे. वारंवार कोर्टामध्ये चुकीचं बोलतं आहे, बाहेर चुकीचं वेगळं बोलतं आहे, कोर्टात वेगळं बोलतं आहे. यामुळे आज कुठंतरी ओबीसीमधील सर्वसामान्य लोकांना स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटत होती. जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती असेल, नगरसेवक असेल, ग्रामसेवक, आपलं ग्रामपंचायत मेंबर असे पद कुठंतरी ओबीसीला भुसवायला संधी भेटली होती मंडळ आयोगाच्या माध्यमातून, आदरणीय भुजबळ साहेब पवार साहेबांच्या माध्यमातून. परंतु भाजपचे काही बांडगुळं ह्याच्या विरोधात कोर्टात गेले, याचिका दाखल केली आणि कोर्टाने सांगितलं की तुमचं आरक्षण किती टक्के आहे मूळ हे कोर्टात सिद्ध करा. यासाठी केंद्राकडे जातनिहाय जनगणनेचे इम्पेरिकल डाटा आहे, त्याची वारंवार भुजबळ साहेबांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मागणी होत असताना जाणीवपूर्वक ते न देण्याचं काम केल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे आणि 17 तारखेला त्याची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आंदोलन सुरूच आहे. सांगली शिवसेनेच्या वतीने कर्नाटकच्या सीमेवर जाऊन कर्नाटक विरोधात आंदोलन करत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या तसेच कन्नड रक्षिका वैदिका संघटनेच्या ध्वजाचं दहन करण्यात आले. आज कर्नाटक सरकारनं जे छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना केलेली आहे, तर सर्व मुस्लिम समाज आणि हिंदू समाज हे सर्वांचं दुःख यांनी हृदय दुखवलेलं आहे कर्नाटक सरकारनं. हिजापुढं असं कर्नाटक सरकारने काय केला तर महाराष्ट्राची सर्व हिंदू मुस्लिम समाजाने कर्नाटक सरकारला दाखवेल की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आरदैवत होते आणि ह्यांचा अपमान करण्यासाठी त्यांना प्रत्युत्तर आम्ही देऊ. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे.
आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनता पॅन्थर संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये घर बांधकामाचे सर्व साहित्य महाग झाले आहे, त्या अनुषंगाने हे अनुदान देण्यात यावे, अन्यथा जनता पॅन्थरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करण्याचा इशारा जनता पॅन्थरच्या सदस्यांनी दिला आहे. काय निवेदन देण्यात आलं, काय मागणं आहे, तो मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका काय राहील? आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं की घरकुल माता रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना यांचे 2.5 लाख रुपये मानधन आहे, ते मानधन अपुरे आहे. त्याच्यामध्ये गजाळी, सिमेंट आणि वर्कर मिस्त्री यांचे रेट वाढलेले आहे आणि ती रक्कम आता म्हणजे तुटपुंजी आहे. त्याच्यामुळे आम्ही शासनाला कलेक्टर साहेबाच्या थ्रू मागणी केली आहे की 7 ते 7.5 लाख रुपये आम्हाला घरकुलासाठी देण्यात यावे. आमच्या जनता पॅन्थरतर्फे ही आमच्या शासन दरबारी ही मागणी केलेली आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर माता रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना यांचे लवकरात लवकर वर्क ऑर्डर देऊन गोरगरीब जनतेला सहकार्य शासनाने करावे ही अशी आमची विनंती आहे. काँग्रेसने ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू केलं असून आज कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. जोपर्यंत ओबीसी आरक्षण होत नाही कायम, तोपर्यंत कुठल्या प्रकारच्या निवडणुका घेऊ नये. हा, निवडणुका घेऊ नये जोपर्यंत ओबीसी आरक्षण होत नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे. याच्या पुढचं पण आता आंदोलन केलं आहे, याच्या पुढचं आता कल्याणमध्ये केलं आहे, याच्या पुढचं पूर्ण आंदोलन हे महाराष्ट्रभर होणार आहे. 30 तारखेनंतर नवीन वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये मुंबई हायवे किंवा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच प्रकारे किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आणि जर का ओबीसी आरक्षण नाही रिजन झालं तर आम्ही लवकरात लवकर जंतरमंतर दिल्ली येथे जाऊन सनी 1 लाख ओबीसी कार्यकर्ते तिथे जाऊन उपोषण करणार आहे. साताऱ्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ठेका धरत स्वतःच्या गाण्यावरच कॉलर रोडवर डान्स केला. नगर जिल्ह्यातील पाथर्डे तालुक्यातील जांभळी या गावात ऊसाच्या शेतामध्ये चालू असलेल्या देशी विदेशी बनावट दारूच्या अड्ड्यावर पोलीस कर्मचारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग कर्मचारी यांनी संयुक्त छापा टाकून दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. आज दिनांक 21/12/21 रोजी पाथर्डे पोलीस ठाणे येथे आम्हाला सकाळी आमचे गुप्त बातमीदारामार्फत खबर प्राप्त झाली की जांभळी येथे मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार करण्यात येत आहे. सदर बाबत तात्काळ पोलीस आणि पोलिसांच्या संपूर्ण टीमने तात्काळ कारवाई करून जांभळी येथे जाऊन घटनेची शहानिशा केली. खबर सत्य असल्याचे लक्षात येताच इसम नामे विजय बाबूराव आव्हाड ह्याच्या मालकीच्या शेतामध्ये सदरचा दारू बनावट दारू बनवण्याचा छोटा कारखाना आम्हास मिळून आला. यावेळी तात्काळ बाकीचे विभाग महसूल विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क यांना तिथे पाचारण करण्यात आले आणि ही कारवाई यशस्वी करण्यात आली. ह्या संपूर्ण कारवाईमध्ये घटनास्थळावर बनावट दारू तयार करण्याचे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले, तसेच बनावट दारू ही मोठ्या प्रमाणात तयार केलेली आढळून आल्याने ती पण जप्त करण्यात आलेली आहे. एकंदरीत 5,25,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळी जप्त केलेला आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत पाथर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरचा गुन्हा हा कलम 328, 417, 420, 465, 468, 471 भारतीय दंडविधान तसेच सहकलम 65. देशाची राजधानी दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री नितीन राऊत व सुनील केदार यांना बोलावण्यात आलं. वनागपूर विधान परिषद निवडणुकीवरून हायकमांडने तिघांनाही अंतर्गत कलहामुळे फटकारल्याची चर्चा होती, मात्र या चर्चेला खुद्द नाना पटोले यांनीच पूर्ण विराम दिला असून राज्यातील हिवाळी अधिवेशनादरम्यान पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यासाठीच्या विषयावर हायकमांडशी चर्चा करण्यासाठी सर्व लोक दिल्लीत आल्याचे स्पष्ट केले. नागपूर विधान परिषदेच्या कुठलीही चर्चा या ठिकाणी झाली? ऑलरेडी राज्यातल्या संघटनात्मक आणि होणाऱ्या आत्ता जे नागपूरचं आपलं अधिवेशन आहे, आता हिवाळी अधिवेशन जे मुंबईला होऊ घातलेलं आहे, त्या अधिवेशनामध्ये स्पीकरची निवड झाली पाहिजे आणि काँग्रेस ज्या पद्धतीने आग्रही आहे त्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न सुरू झालेला आहे. जवळपास 28 पर्यंत हे अधिवेशन आहे, 26-27 पर्यंत या सगळी प्रक्रिया व्हावी ही त्याच्यातली आमची भूमिका आहे आणि म्हणून आज हायकमांडशी चर्चा करताना या सगळ्या गोष्टीचा खुलासावर चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं की या अधिवेशनामध्ये
विधानसभेच्या अध्यक्षाची निवड होईल. कोण म्हणजे कुठल्या मंत्र्याला राजीनामा देऊन अध्यक्ष केलं जाणार आहे का हे बघा, हायकमांडचा डिसिजन असतो. त्यांना कोणाला अध्यक्ष करायचं आहे, कोणाला मंत्री करायचं आहे, हे हायकमांडचे डिसिजन असतात. अजून कुठल्याही याबद्दलचं ज्या दिवशी नोटिफिकेशन याचं निघेल विधानसभा अध्यक्षपदाचं, त्या दिवशीच खऱ्या अर्थानं उमेदवाराची घोषणा हायकमांड करेल. पण तीन नेत्यांना बोलून घेतलं होतं, सुनील केदार आणि नितीन राऊत काल माध्यमांना बाईट न देता गेलेले आहेत. पार्टी तो पार्टी होती असं म्हणत ते दोघांनी टाळलं. नेमकं काय झालं असं बैठकीमध्ये? मी अध्यक्ष इथं असल्यामुळे, प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आणि हे संघटनात मीटिंग असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष बोलतील असंच त्यांना वाटलं आणि ते केले असते. देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली, यापूर्वी अध्यक्षाची निवड गुप्तपणे व्हायची आणि आता या आवाज. नागपुरातील यशोधरा पोलीस ठाणा अंतर्गत दोन मित्रांमध्ये झालेल्या वादात एक जण गंभीर जखमी. नमस्कार, मी सिनियर पी आय संजय जाधव, यशोधरा नगर पोलीस ठाणे. दिनांक 20/11/2021 रोजी इंद्रामाता नगर ही यशोधरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक झोपडपट्टी आहे. तिथे दोन्ही बाजूबाजूला राहणारे दोघं जण आहेत, अमर मधुकर वानखेडे आणि त्याचा मित्र राजकुमार पराते. हे दोघं जण एकत्रच असायचे. अमर हा टेलरचा व्यवसाय करायचा, जिथे जिथे कपड्याचे मशीन आहेत त्याच्याकडे हात जाऊन लेबर म्हणून काम करायचा. आणि पराते हा शांतीनगर एरियामध्ये कबाडीचं काम करायचा, कबाडीच विचून तो दुसऱ्यांना विकायचा सामान भंगारचं. तर त्यांचे बाजूबाजूलाच किरायाने घर इंद्रामाता नगरला होते. दोघंही दारूच्या व्यसनात जे आहारी आहेत. आणि राजू परातेंचं मिसेसला अमर वानखेडे हा त्रास देतो आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी पण त्याने तिला काहीतरी हावभाव केला होता, असलेला हावभाव केले होते. तर त्यांनी ती गोष्ट त्याच्या नवऱ्याला सांगितली आणि राजू पराते ह्यांच्यासोबत पण तो याच्यासोबत पण तो जेव्हा एकत्र असताना त्याच्या मिसेसचं तुझी मिसेस सुंदर आहे वगैरे अशा गोष्टी करायचा. याचा राग येऊन राजू परातेने त्याला हाताबुक्क्याने मारहाण केली, पडल्यानंतर पायाने मारलं आणि बाजूलाच असलेल्या विटेने त्याच्या तोंडावर मारलं आहे. त्याच्यामुळे तो गंभीर जखमी आहे. सध्या मेहो हॉस्पिटलला अमर वानखेडे हा ॲडमिट आहे, उपचार घेतो आहे. बरोबर आहे, ह्या दोघांविरुद्ध सुद्धा जो अमर वानखेडे आहे त्याच्याविरुद्ध वाडी पोलीस स्टेशनला 2016 376 गुन्हा दाखल आहे. आणि यशोधरामध्ये 2016 सुद्धा 294 म्हणजे भांडणं सार्वजनिक ठिकाणी केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच 2015 सुद्धा चोरीचा गुन्हा दाखल आहे. आणि हा राजू पराते ह्याच्यावरसुद्धा यशोधरा नगरमध्ये दारूचा किंवा शस्त्र बाळगण्याचा आणि तसेच तहसीलमध्ये तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचा सुद्धा गुन्हा दाखल आहे. तर ह्यातून समाज जीवनाचं एक अंग येतं की छोट्या गोष्टीवर सुद्धा पोलिसात न जाता स्वतःच भांडणं करून एवढ्या मोठ्या स्टेपवर घेत असतात. आता दोन्ही कुटुंब एकत्रच आहेत जे आमच्या समक्ष असतात. घटना मोठी घडलेली आहे. तर यातून एक पोलीस नागपूर महानगरपालिकेचे स्टेशनरी व प्रिंटर आपूर्ती घोटाळ्याचा तपास आता स्थायी समितीद्वारे करण्यात येणार आहे. या संबंधी समितीच्या बैठकीत बुधवारी निर्णय घेण्यात येईल. नागपूरमधील कळमना पोलीस ठाण्या अंतर्गत जनावरांची तस्करी करण्यात येत असल्याचं प्रकरण समोर आलं असून एका कंटेनरमध्ये अमानुषरित्या म्हशींना कोंबून चिखलीकडे आणण्यात येत होतं. पोलिसांनी या प्रकरणी कंटेनर चालकाला अटक केली आहे. काल आमचे डीबीचे अंमलदार अजय गर्जे, दीपक धानोरकर, सचिन दुबे, अभय साखरे हे पेट्रोलिंग करत असताना एक 6-चाकी कंटेनर हा भरतनगर चौकाकडनं चिखली चौकाकडे त्यांना दिसला. त्यात पोलिसांना पाहून तो लगेच जास्त स्पीडमध्ये घेतला त्या कंटेनरने. त्यांनी त्याला अळवलं, थांबवलं, पाहिलं तर त्यात जवळपास 28 या म्हैसवर्गीय जनावरं होते. त्यांना ताब्यात घेतलं. त्या चालकाचं नाव सलाउद्दीन अन्सारी असं होतं, त्यालाही ताब्यात घेतलं. नंतर ते एका पांजरा पोळीत ते म्हशींना वगैरे पाठवलं. कंटेनर आणि जवळपास 28 म्हशी आपल्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर प्राण्यांना निर्देशाने वागवणे या अधिनियमान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त नागपूर CP सर अमितेश कुमार सर
तसंच उत्तर प्रभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर तसेच डी सी पी उमेश कलवाणी सर यांच्या मार्गदर्शन करण्यात आले. हा भरतनगर चौकाकडनं चिखली चौकाकडे होता. त्यांच्यावर तसा पूर्वीचा गुन्हा काय दाखल नाही. त्यांच्यावर पहिले गाय वर्गीय करत होते ते, परंतु आता त्या म्हैस वर्गीय प्राण्यांची वाहतूक करायला लागलो. अजून त्यांना सविस्तर विचारपूस करायचं आहे आणि त्यांची रेकॉर्ड काढायचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका खटल्याचा निकाल देताना बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे हा मानवतेविरुद्धच्या दुर्मिळ गुन्ह्यांपैकी सर्वात दुर्मिळ असल्याचे मत व्यक्त केले. या निर्णयाद्वारे न्यायालयाने वडिलांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉन राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी अधिकाऱ्यांना यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.